सध्या सर्वत्र ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीचे सत्र सुरू आहे. यामध्येच आता वर्ध्यातील लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रामदास तडस यांचा एक कौटुंबिक वाद मात्र चव्हाट्यावर आला आहे. कारण की लोकसभा निवडणुकी दरम्यान रामदास तडस यांच्या सुनेने त्यांच्या सुपुत्रावर मात्र गंभीर आरोप केले आहेत. पत्नी पूजा तडस यांनी पत्रकार परिषदेतील गंभीर आरोपावर पंकज तडस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच रामदास तडस यांनी सून पूजा तडस यांनी पत्रकार परिषदेमध्ये कौटुंबिक छळाचा आरोप त्यांच्या पतीवर केला आहे. यावेळी पत्रकार परिषदेमध्ये ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे देखील उपस्थित होत्या. पत्नी पूजा तडस यांच्या आरोपावर पती पंकज तडस म्हणाले की सुसंस्कृत लोक पहिले घराचा तमाशा बाहेर काढत नाहीत. सुषमा अंधारे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली तर कोण त्या पक्षाच्या आहेत, याचं राजकारण का घुसलं, पत्नीने केलेले सर्व आरोप चुकीचे आहेत, मला हॅनी ट्रॅपमध्ये फसवण्यात आलं होतं, याबाबत न्यायालयात प्रकरण सुरू आहे, हेतू परस्पर करण्यात आला आहे, असं यावेळी देखील ते म्हणाले. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय होईल याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलं आहे.